हाय, चला आपण आज नवरात्रीची अष्टमी आहे. अष्टमीसाठी काय लागणार आहे ते करूया. आज डबल माळ आल्यामुळं आज अष्टमी आहे. असा तर सातवाच दिवस आहे, पण डबल माळीमुळं आज अष्टमी आहे. तर देवीला आपण हे वाहणार आहोत, कडाकणी करणार आहोत. तर त्याच्यासाठी काय लागणार आहे ते साहित्य बघूया. रवा घेतलाय आपण अर्धी वाटी, एक वाटी मैदा घेतलाय आणि साखर घेतली अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. हे तिन्हीचं पीठ मळून आपण ती कडाकणी बनवणार आहोत. कशा बनवणार आहोत ते बघूया. आधी रवा घेऊया, मग मैदा घालूया, थोडीशी साखर घालूया, हलकेसे चवीनुसार मीठ घालूया आणि साखर घालूया. सगळं छान मिक्स करून घेऊया. हे देवालाही वाहू शकता, तुम्ही खाऊ शकता, मुलांनाही देऊ शकता. खूप छान हे पण लागतं, कडकणी असतात. आपण देवीचे दागिने बनवणार आहोत. ह्यानी देवीला काय काय लागतं ते, काय काय असतं ते असं मिक्स करून घेऊन आपण थोडंसं पाणी घालून मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं. साखर घातली आपण, त्याच्यामुळं पातळ होतं ते. आपल्याला थोडं घट्टच लागणार आहे. पीठ मळून झालंय आपलं. आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत ह्याला आणि मग याची कडकणी बनवणार आहोत. पीठ आपण मळून घेतले, आता गोळे करून घेतले. 10-15 मिनिटं झालीत. आपण आता करायला घेऊया. हे आपण गोल पुरी लाटून घेतले, पुरी लाटून घेतले. ते फुगवणी म्हणून ह्याच्यावर डॉट डॉट करायचे. साधं सिंपलच करायचंय. आपल्याला खूप नक्षीदार नाही जमत. जसं जमतंय तसं, जसं असेल तसं. एका गोळ्याचं हे असं पसरवून घ्यायचं. आपण वेणी करणार आहोत. हे झालंय आपलं लांब. ह्याचे आपण 3 भाग करणार. हे असं अजून पसरवून घ्यायचं छान. कट केल्यावर ते पोळपटाच्या खाली जात होतं ना, म्हणून मी कट केलं. असं आपल्याला 3 करून घ्यायचं आहे. आपले 2 करून झालेत, तिसरा आपण करतोय. 3 झालेत आपले. येता असं आपण जॉईंट करून घेणार आहोत. ह्याचे असे छान वेणी करून घेणार आहोत. हे आपण असं वेणी छान करून घ्यायची देवीसाठी. असं जॉईंट करून घ्यायचं. इथं असं छान आपली वेणी झाली तयार. ह्याचं आपण पान करणार आहोत विड्याचं. असं दुमडून घ्यायचं आणि इथं असं कट करायचं. असं कटच करत यायचं. तिथून थोडस असं कट करून घ्यायचं आणि हे असं उघडवायचं. हे झालं आपलं वेड्याचं पान. आणि देठ बसवून घेणार आहोत पानाला. हे आपलं झालं वेड्याचं पान. ह्याच्या आपण ह्याच्या रेषा मारून घेणार आहोत की असली वाटायला. हे झाली आपली पानावर सुपारी. हे लाटलंय आपण, ह्याची आपण फणी करून घेणार आहोत. असं आपण खालून असं फणी सारखं कट करून घ्यायचं की फणी दिसावी. छान असं ही आपली फणी झाली. हे असं आपण करून घेणार आहोत. हार आहे, हा हार आहे. इथं हे असं हाराला बसवून घेऊया गळ्यातला. त्याच्यावर छोटस असं बसवून घेऊया. छोटीशी नक्षी हवी आहे तर आपल्याला
आपण करू शकतो। दाबून बसवायचं, खूप छान दिसतं। असं जॉईंट करून घ्यायचं आणि याच्यावाशी अशी डिझाईन काढून घ्यायची। हा झाला देवीच्या गळ्यातला हार, हे आपण जोडवी करून घेणार आहोत अशी। ती झाली जोडवी, अजून दोन करून घेऊया आपण। ही जोडवी झाली आपली करून, ही झाली आपल्या बांगड्या, ह्याच्यावर थोडीशी डिझाईन करून घेऊया अशी। तो झाला आपला हात, त्याला असं फुगवणी म्हणून आपण चमच्याने करून घेणार आहोत। एक खडकणं आणि देवीचं साज तयार झालंय सगळं करून आपण तळून घेऊया। हे झालंय आपलं तळून, याची देवीला आपण माळ करून बांधणार आहोत। कशी बांधायची ते बघूया। देवाला आपलं बांधून झालंय, चला आता पाया पडूया। देवाला नैवेद्यही ठेवलाय। बाय, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। बाय।